स्पर्शिका खंडाचे प्रमेय वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात. स्पर्शिका खंड म्हणजेच ज्याप्रमाणे रेषाखंड असतो ह्या स्पर्शिकेचाच रेषाखंड काही अंश म्हणजेच स्पर्शिका खंड हो. तर आपल्याला ह्या विधानामध्ये एक वर्तुळ बाह्य बिंदू आणि स्पर्शिका खंड दिला आहे तर त्यानुसार आपण आकृती तयार करूया. सर्वप्रथम आपल्याला एका वर्तुळाची गरज आहे ज्याचा केंद्र आहे समजा केंद्र ओ आणि एक बाह्य बिंदू घेऊया बिंदू ए हा त्याचा बाह्य बिंदू आहे. ह्या बाह्य बिंदूपासून वर्तुळाला आपल्याला स्पर्शिका खंड काढायचे आहे ते काढून घेऊया प्रथम. तर ह्या बाह्य बिंदू पी पासून वर्तुळाला दोन स्पर्शिका खंड काढले आहेत आपण पी ए आणि पी बी जे दोन बिंदूंमध्ये स्पर्श करतात बिंदू ए आणि बी. तर ही सर्व दिलेली माहिती आपण पक्षमध्ये लिहिणार आहोत. तर ही पक्षमध्ये लिहिलेली माहिती ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य बिंदू पी मधून रेख ए पी व रेख पी बी हे दोन स्पर्शिका खंड आपण काढलेले आहेत. साध्य आहे हे जे दोन स्पर्शिका खंड तयार झाले आहेत हे दोनही स्पर्शिका खंड एकरूप असतात म्हणजे दोघांचे माप हे आपल्याला एकरूप दाखवायचे आहे. हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला एका रचनेची गरज आहे. आपण रचनेमध्ये ह्या दोन त्रिज्या जोडणार आहोत त्याचप्रमाणे ओपी जोडणार आहोत. तर ही आपण त्रिज्या करतोय. ही आपण रचना केली आहे दोन त्रिज्या आणि रेख ओपी काढलेला आहे. रचनेची माहिती आपण ह्या विधानामध्ये लिहिलेली आहे. सिद्धतेकडे जाऊया. आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहे. पहिला त्रिकोण आहे त्रिकोण ओ ए पी व दुसरा त्रिकोण घेणार आहोत आपण ओ बी पी. ह्या दोनही त्रिकोणांमध्ये ओ ए आणि ओ बी दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत तर त्या आपण सर्वप्रथम एकरूप दाखवूया. ह्या ओ ए आणि ओ बी एकरूप त्रिज्या आहेत. त्याचप्रमाणे हे जे दोन कोन आहेत कोन ओ ए बी आणि कोन ओ बी पी हे प्रत्येकी 90° आहेत म्हणून हे दोनही कोन एकरूप आहेत. स्पर्शिका त्रिज्या प्रमेय वर्तुळामध्ये ही त्रिज्या आहे तर त्याचप्रमाणे ही स्पर्शिका आहे. तर ह्या स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाप्रमाणे हा कोन आपल्याला 90° मिळणार आहे. ते दोनही कोन एकरूप. त्याचप्रमाणे आकृतीमध्ये तुम्हाला दोनही त्रिकोणांची एकच सामायिक भुजा दिसते तर ह्या सामायिक भुजेचा वापर करूया. ओपी एकरूप एकरूप सामायिक भुजा म्हणून हे दोन त्रिकोण काटकोन आहेत. काटकोनामध्ये काटकोनासमोरील बाजू एकरूप आहे त्याचप्रमाणे एक बाजू एकरूप आहे. काटकोनासमोरील बाजू म्हणजेच कर्ण आणि ही भुजा म्हणजेच हे दोनही त्रिकोण कर्णभुजा प्रमेयाने एकरूप आहेत. एकाच एक संगती तयार करून घेऊया आपण. पहिल्या त्रिकोणाचं नाव मी अशा प्रकारे लिहिते ओ ए पी. सर्वप्रथम आपण एकरूप कोन लिहूया. ए चा एकरूप कोन बी आहे दुसऱ्या क्रमांकावर. ओ ए रेषाखंड आपल्याकडे आहे ह्याचा एकरूप रेषाखंड ओ बी आहे पहिला व दुसरा क्रमांक. मग उर्वरित बिंदू पी हा तिसऱ्या क्रमांकावर जाईल. बघा ओ पी एकरूप ओ पी पहिला व तिसरा क्रमांक पहिला व तिसरा क्रमांक. त्या एकाच एक संगतीनुसार हे दोन त्रिकोण कर्णभुजा प्रमेयानुसार एकरूप आहेत. आता ह्यामध्ये आपल्याला जर दोन त्रिकोण एकरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू देखील एकरूप असणार आहेत. संगत बाजू आपल्याला हवी आहे पी ए. आपल्याला पी ए हे सिद्ध करायचं आहे. पी ए एकरूप पी बी. तर ह्या दोन त्रिकोणांमध्ये पी ए पाहूया दुसरा व तिसरा क्रमांक मिळतोय त्याचप्रमाणे हा पी बी मिळतोय. तर हे दोनही रेषाखंड एकरूप आहेत. एकरूप त्रिकोणाच्या ह्या संगत बाजू आहेत म्हणजेच हे दोनही रेषाखंड जर एकरूप असतील तर आकृतीमध्ये हे दोन रेषाखंड म्हणजेच वर्तुळाचे स्पर्शिका खंड होते. तर हे दोनही स्पर्शिका खंड एकरूप आहेत हे आपण सिद्ध केलेले आहे. सराव संच 3.1 वर आधारित काही प्रश्न आपण सोडवतोय. पहिला क्रमांक ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 5 सेमी दिली आहे. रेख पी क्यू वर्तुळाला पी बिंदू मध्ये स्पर्श करते. जर ही स्पर्श करते ह्याचाच अर्थ ही रेषा पी क्यू ही वर्तुळाची स्पर्शिका आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे द्या. हे खाली 4 उपप्रश्न विचारले आहेत त्यांची आपल्याला उत्तर शोधायची आहेत. सर्वप्रथम आपण आकृती पाहूया. आकृतीमध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाला पी क्यू ही स्पर्शिका आहे जी बिंदू पी मध्ये स्पर्श करते. आपल्याला माप काढायचं आहे ओ पी क्यू. ओ पी क्यू म्हणजेच हे असं असं
रचना करावी लागेल ती आपण रचना करून घेऊया. रेख ओपी काढूया. रेख ओपी हा ही वर्तुळाची त्रिज्या आहे. ही दिलेली माहिती आपण सर्वप्रथम उत्तरामध्ये लिहून घेऊया की रेषा पी क्यू वर्तुळाला पी बिंदू स्पर्श करते म्हणजेच पी क्यू वर्तुळाची स्पर्शिका आहे. आपण एक रचना केली रेख ओपी सोडला. रेख ओपी हा वर्तुळाची त्रिज्या होती. स्पर्शिका आणि त्रिज्या दोघांचे एक सामायिक बिंदू आहे पी. तर त्यानुसार आपण सांगू शकतो की हा जो रेख ओपी आहे म्हणजेच त्रिज्या ओपी लंब स्पर्शिका पी क्यू. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार ह्या कोणाचे माप ओपी क्यूचे माप हे लंब असल्या कारणाने 90° मिळणार आहे. तर हा आपला पहिला प्रश्न सोडवून झालेला आहे. दुसरा प्रश्न आहे बिंदू ओ से रेषा पी क्यू पासूनचे अंतर. रेषा पी क्यू पासूनचे अंतर म्हणजेच लंबांतर असणार आहे. तर ह्या लंबांतरची किंमत म्हणजेच त्रिज्येची किंमत असणार आहे. तर ही माहिती आपण लिहूया. बिंदू ओ से पी क्यू पासूनचे अंतर म्हणजेच लंबांतर. तर हे अंतर ही त्रिज्या दिलेली आहे 5 सेमी. म्हणून हे अंतर असणार आहे 5 सेमी. प्रश्न क्रमांक 3 डिस्टन्स पी क्यू बरोबर 5 सेमी. तर डिस्टन्स ओ क्यू काढायचे. ह्या पी क्यू ची किंमत दिली आहे 5 सेमी आणि आपल्याला काढायचं आहे हा डिस्टन्स ओ क्यू. तर हे डिस्टन्स काढण्यासाठी तुम्ही ह्या काटकोन त्रिकोणाचा वापर करू शकता. डिस्टन्स ओ क्यू म्हणजेच कर्णाची किंमत काढायची आहे. त्रिज्येची किंमत 5 ऑलरेडी आहे. तर ह्या सर्व माहितीचा वापर करूया. ह्या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर केला तर कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. ह्या ठिकाणी आपण किंमत ठेवूया. दोघांची किंमत 5 5 आहे. दोघांचा वर्ग केला तर हा 25 बेरीज 50 दोन्ही बाजूचे वर्गमूळ घेऊया. वर्गमूळात 50 ह्याचे अवयव मी 25 × 2 असे करते. तर 25 × 2 ह्याचं उत्तर आपल्याला डिस्टन्स ऑफ ओ क्यू म्हणजेच 5 × 2 सेमी असे मिळणार आहे. चौथा क्रमांक माप कोण ओ क्यू पी ह्या कोणाचे माप विचारले आहे. ह्या कोणाचे देखील माप विचारले जाऊ शकते. सर्वप्रथम आपण ह्या कोणाचे माप काढूया. बघा आकृतीमध्ये दोन बाजू तुम्हाला एकरूप दिसतात. हा काटकोन त्रिकोण आहे. ह्याचाच अर्थ हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. प्रश्नाचे उत्तर आपण दोन प्रकारे सोडवू शकतो की ह्या काटकोन त्रिकोणामध्ये दोन बाजू एकरूप आहेत म्हणजेच हा जो त्रिकोण आहे हा समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे. हा काटकोन आहे त्याचप्रमाणे समद्विभुज आहे म्हणजेच ह्याचा जो कोन आहे हे कोन 45 45 अंशाचे असू शकतात. म्हणून हा त्रिकोण 45 45 90° मापाचा त्रिकोण आहे. म्हणजेच जर हा कोन 90 असेल तर ह्या कोणाचे माप कोन क्यूचे माप हे 45 असायला हवे. म्हणून ह्या माप कोन ओ क्यू पीचे माप हे 45° आहे. दुसरी पद्धत पाहूया. प्रश्नामध्ये आपल्याला ह्या क्यूचे माप काढायचे आहे. क्यू समोरील बाजू ओपी दिसते. तर ही ओपी आणि कर्ण ह्या दोघांचा सहसंबंध पाहूया आपण. ओपीची किंमत दिली आहे 5 आणि ओक्यूची किंमत आपण काढली आहे 5 × 2. ह्या दोनही बाजू जर समान करायच्या असतील तर आपल्याला ह्या ठिकाणी 1/2 ने गुणावे लागेल. त्यानुसारच हे 2 × 2 कॅन्सल होणार आहेत. म्हणजेच ह्या दोघांमधला सहसंबंध हा असा आहे. तर ही ओक्यू बरोबर 1/2 हे बघा ह्याप्रमाणे कॅन्सल होऊ शकतं आणि दोघांची किंमत 5 5 होऊ शकते. तर हे कधी शक्य आहे तर 45° कोणासमोरील बाजू ही कर्णाच्या 1/2 असते. म्हणजेच हा जो कोन आहे ओपीचा विरुद्ध कोन तुम्हाला क्यू दिसतोय. तर ह्या क्यूचे माप हे अर्थातच 45° असायला हवे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्नामध्ये ओ केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य बिंदू ए मधून काढलेले स्पर्शिका खंड एक्स ए आणि एक्स वाय वर्तुळाला बिंदू एक्स आणि वाय ह्या दोन बिंदूंमध्ये स्पर्श करतात. हे जर स्पर्श करत असतील तर दोनही रेषाखंड हे स्पर्शिका खंड आहेत. जर ओ ए ची किंमत दिली आहे ह्या ठिकाणी 14 सेमी आणि त्रिज्या दिली आहे 7 सेमी. आपण ही त्रिज्या जोडणार आहोत. तर ह्या त्रिज्याची किंमत 7 सेमी आहे. पहिला क्रमांक स्पर्शिका खंडाची लांबी म्हणजेच एक्स ए आणि वाय ए ह्या दोघांची किंमत काढायची आहे. माप कोन एक्स ए ओ ह्या कोणाचे माप काढायचे आहे आणि त्यानंतर एक्स ए वाय म्हणजे ह्या पूर्ण कोणाचे माप आपल्याला शोधायचे आहे.
तर आपण उत्तराला सुरुवात करूया. आपण आकृतीत ही रचना केली आहे, हे दोन रेषाखंड आपण जोडले आहेत, तर ही रचना आपण लिहिली आहे ह्या ठिकाणी. जर हे ह्या त्रिज्या असतील तर त्रिज्या स्पर्शिकेला लंब असतात. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयानुसार हे दोन आपल्याला लंब मिळणार आहे. तर ही माहिती आपण लिहिली आहे. ह्याचा अर्थ ह्या दोन्ही कोणांचे माप 90° असेल, त्यापैकी एका कोणाचे माप आपण वापरले आहे. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयाचे वापर करूया. कर्णवर्ग त्रिकोण ह्या वरच्या त्रिकोणामध्ये कर्ण जो आहे हा ओ ए दिसतोय तुम्हाला. काटकोना समोरील बाजू ओ ए वर्ग. एक बाजू मी घेते ह्या ठिकाणी ओ एक्स आणि दुसरी बाजू घेते एक्स ए चा वर्ग. प्रश्नामध्ये काही किमती आहेत, ह्या किमतींचा वापर करूया. ह्यांचा वर्ग आपल्याला 196 आणि 49 असा मिळेल. 49 दुसऱ्या बाजूला घेतल्या तर वजा होतील, दोघांची वजा बाकी 147 मिळतील. वर्ग काढण्यासाठी आपण वर्गमूळ घेतोय. दोन्ही बाजूचे वर्गमूळ केले तर आपल्याला कर्णिस्थ 147 मिळतील. 147 हे 39च्या 3 पट मिळतात. 49च्या 3 पट 49 जे आहेत हा 7चा वर्ग आहे. त्यानुसार एक्स ए ची किंमत आपल्याला 7 कर्णिस्थ 3 सेमी मिळणार आहे. आता हे जे दोन रेषाखंड होते एक्स ए आणि वाय ए, बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड आहेत. तर ह्या स्पर्शिका खंडाच्या प्रमेयानुसार हे दोनही रेषाखंड हे एक रूप असणार आहेत. तर ही माहिती आपण ह्या ठिकाणी लिहिलेली आहे. हे दोनही रेषाखंड एक रूप स्पर्शिका खंडाचे प्रमेय. एक्स ए ची किंमत आपल्याला 7 कर्णिस्थ 3 मिळाली आहे. त्यानुसार वाय ए ची किंमत देखील 7 कर्णिस्थ 3 सेमी असणार आहे. पुढील प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याला एक्स ए ओ ह्या कोणाचे माप काढायचे आहे. ह्या कोणाचे माप काढण्यासाठी आपण ह्या काटकोन त्रिकोणामध्ये ज्या बाजू दिल्या आहेत ह्या बाजूंचा काही सहसंबंध पडताळून पाहतोय. ह्या कोणा समोरील बाजूचा आपण वापर करतोय ओ एक्स आणि कर्णाचा वापर करतोय ओ ए. तर ह्या दोन बाजूंमधला सहसंबंध आपण शोधूया. ह्या दोन्ही बाजू समान होण्यासाठी मी ह्या किमती ठेवल्या आहेत. किमती समान होण्यासाठी आपल्याला 1/3 ने गुणावे लागणार आहे. तरच हे कर्णिस्थ 3 कॅन्सल होतील आणि हे आपल्याला 7 आणि 7 मिळतील. म्हणजेच ह्या दोघांमधला सहसंबंध हा अशा प्रकारे आहे. तर हे कधी शक्य आहे? 30° समोरील बाजू क्षमस्व ओ ए ची किंमत ह्या ठिकाणी 14 मिळालेली आहे, दिलेली आहे. तर ही 14 मी ही किंमत ठेवते. दोन्ही बाजू समान होण्यासाठी आपल्याला 1/2 ने गुणावे लागणार आहे. तर हे 1/2 बाजू आणि कर्ण ह्यांचा हा सहसंबंध मिळाला आहे. तर हा सहसंबंध आपल्याला कोण 30° समोरील बाजू ही कर्णाच्या निम्मे मिळते. म्हणजेच हा जो त्रिकोण आहे हा त्रिकोण 30, 60, 90 चा आहे. त्यापैकी ह्या कोणाचे माप हे आपल्याला 30° मिळणार आहे. कारण की ह्या दोघांचा सहसंबंध निम्मे असा आहे, म्हणून ह्या कोणाचे माप आपल्याला 30° मिळालेले आहे. तर हा आपण ह्या प्रमेयाचा व्यत्यास वापरलेला आहे. ह्या प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपल्याला हा पूर्ण कोन काढायचा आहे. त्यासाठी ह्या ओ ए वाय ची किंमत देखील आपल्याला माहीत असायला हवी. तरच आपण ह्या दोन कोनांची बेरीज आपण करू शकतो. तर सर्वप्रथम आपण ओ ए वाय ची किंमत काढूया. ही किंमत काढण्यासाठी हे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर ह्या दोन त्रिकोणांची मी नावे लिहिलेली आहेत. दोन त्रिकोणांमध्ये ओ एक्स आणि ओ वाय वर्तुळाच्या त्रिज्या आहेत एकरूप. सामायिक बाजू दिसते ओ ए आणि हे स्पर्शिका खंडांचा वापर केला आहे. तुम्ही या ठिकाणी 90° देखील वापर करू शकता. स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा वापर करू शकता. या ठिकाणी स्पर्शिका खंडाच्या प्रमेयाचा वापर करून हे ओ ए आणि ओ वाय एकरूप दाखवले आहेत. त्यानुसार हे दोन त्रिकोण ह्या संगतीनुसार बाबा कसोटीने एकरूप असणार आहेत. आता हे दोन त्रिकोण आपण एकरूप सिद्ध केले आहेत. ह्यांचे जे संगत कोण आहेत हे कोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत. तर पहिल्या कोणाचे नाव आहे एक्स ए ओ. तर हा एक्स ए ओ कसा मिळतोय आपल्याला? दुसरा, तिसरा आणि पहिला क्रमांक. त्यानुसार हा दुसरा, तिसरा आणि पहिला क्रमांक वाय ए ओ असा तयार होईल. ते दोन त्रिकोण, दोन कोण हे संगत कोण हे एकरूप असणार आहेत.
म्हणजेच जर ह्याचे माप 30° असेल तर ह्या वाय ए ओ चे माप देखील आपल्याला 30° मिळणार आहे. तर हा पूर्ण कोणाचे माप शोधूया. एक्स ए वाय चे माप करण्यासाठी ह्या दोन कोणांची आपल्याला बेरीज करावी लागेल. हे दोन्ही कोण संलग्न कोण आहेत. दोघांचे माप 30° आणि दोघांची बेरीज ही आपल्याला 60° अशी मिळणार आहे. तर ह्या ठिकाणी हा आपला प्रश्न पूर्ण होतो.